प्रति सत पहिले 29 ऑगस्ट पासून आहे, परंतु प्रतिसादावर नाही आहे आंदोलन. लोकांची वेदना काय आणि लोकांची भावना काय यावर हे टिकून आहे. 10 लोक असले तरीही कार्यक्रम होतो आणि 1 लाख असले तरी पण होतो. या गाठी भेटीचा उद्देश तो आहे की मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणे. गाठी भेटी घेऊन जी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली ही जनजागृती करणे हा याचा अर्थच याचा असा आहे की लोकच असावत किंवा नसावत असं नाही, परंतु लोक आता कामाला जायला तयार नाहीत. तुम्ही प्रत्यक्ष काल बघितलं की लोकात प्रचंड उत्साह आला आहे की आपल्या नोंदीत सापडल्या त्याचा अर्थ आपल्या लेकराला आता 100% आरक्षण मिळणार आणि सरकार 24 डिसेंबरला मराठा समाजाला 100% आरक्षण देणार. त्यांनी नाही जर मागं पुढं केलं आम्ही मात्र आरक्षण घेणार आहे. आजच्या दिवसाचा विषय रातची सुरुवात आता आम्ही करमाळ्यापासून सुरू होती वाटतं मायनीपर्यंत आहे. आज दिवसभर मराठा समाजाचा गाठी भेटीचाच कार्यक्रम आहे आज दिवसभर. त्यामुळं पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालो आहे आणि समाज प्रचंड ताकदीनं मराठा आरक्षणासाठी एकत्र आलं आहे हे राज्य काल दिवसभर बघतो आहे. पुन्हा पुन्हा तेच सांगतो, 10 लोक असले तरी आशीर्वाद घेण्यासाठी आणि गाठी भेटी घेण्यासाठी आणि 1 लाख असले तरीही त्यांची ती वेदना आहे मराठा आरक्षणाची. आज जेजुरीला आपण जाणार आहेत, खंडेरायाच्या चरणी काय मागणार आहेत आणि काय सांगणार आहेत? त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सरकारला पुन्हा एकदा सद्बुद्धी द्यावी ही खंडेरायाच्या चरणी अभिवादन करून साकडं घालणार आहे आणि खंडेराया त्यांना सद्बुद्धी देतील आणि मराठा समाजाला आरक्षण देतील हे साकडं घालण्यासाठी जाणार. बरं, दुसरा असा आहे की तुम्ही अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला लिखी द्या 2 दिवसाचा, काल तो आज संपणार आहे, त्यानंतरची काय भूमिका आहे, काय संपर्क केला आहे का शासनाचा? नाही, त्यांच्याकडून काही संपर्क झालेला नाही की ते कधी देणार आहेत पण बघूयात. आपण 2 दिवसाचा ते म्हणले होते वेळ द्या, आज बघूयात वाट नसता उद्या पुन्हा एकदा विचारून बघू, नसता भूमिका तर घ्यावीच लागणार त्याशिवाय पर्याय नाही. काल तुम्ही बोलताना स्पष्ट सातत्यानं असं बोलताय भाषणातून की 24 नंतर मुंबई, 24 नंतर मुंबई, तर हा नेमका काय 24 नंतर तुम्ही मुंबईमध्ये पुढील सगळं आंदोलन करणार आहात का? हे तर पोषण सोडलं त्या दिवशी सांगितलंय आम्ही, तुम्ही नाही दिलं तर आम्हाला मुंबईला यावं लागणार आहे आणि आमच्या न्यायासाठी आम्ही लढू, परंतु ते 24 नंतर नाही दिलं जर तरचा विषय. आम्ही 25 मराठा समाज बसून बैठक घेऊन ठरू किंवा 24 नंतर 1 तारीख डिक्लेअर करून त्या दिवशी मराठा समाज बैठक घेऊन ठरू पुढं काय करायचं. असं अचानक मुंबईला नाही जाणार आम्ही. आम्ही आमचा मराठा समाजाचा राज्यातला विचार करणार आणि पुढचा निर्णय घेणार आहे. बघूयात वेळेवर सरकार काय करतंय 24 डिसेंबरपर्यंत. नाही, नाव हे 24 नंतर जाहीर करू, परंतु पहिलं नाव म्हणजे सरकार. जे जे सरकार आलं त्यांनी जाणून बुजून षडयंत्र रचून मराठा समाजाचं असणार हक्क आरक्षण, हक्काच असणार आरक्षण हे दडून ठेवलं. 70 वर्षापासून मराठा समाज ओबीसीत असतानाही मराठ्यांच्या पोरांच्या लेकरांचं यांनी वाटलं केलं, कारण यांचं सगळ्यांचं स्वप्नच होतं की मराठ्यांचे पोरं मोठे नाही होऊन द्यायचे. हे जर लेकरं मोठे झाले तर ही चांगली गोष्ट राहणार नाही, म्हणजे इतकं अविचार त्यांच्या मनात होता, आजही तोच आहे. परंतु ह्या सामान्य मराठ्यांनी जे आंदोलन उभा केलं या आंदोलनाची ताकद आणि धग ही सुनामी एवढी आली मराठ्यांची की सरकारला नाविलाजानं सत्य बाहेर आणावं लागलं. जे त्यांनी लपून ठेवलं होतं ते त्यांचंच पाप आहे, त्यांनी ते लपून ठेवलं होतं. आज कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागलेत, त्यामुळं मराठ्यात प्रचंड कानाकोपऱ्यात उत्साह आहे. मराठी कार्यक्रमाला स्वतःचे कामं सोडून रात्रंदिवस उपस्थित राहिले, कारण इतकी थंडी आहे भयानक. या थंडीतसुद्धा लोक जागा सोडत नाही. तुम्ही परांड्याला बघितलं, ग्राउंड पूर्ण हाऊसफुल होतं एवढी थंडी असतानाही. म्हणजे समाज आता सावध आहे, बेसावध नाही आहे, कारण प्रत्येकाला कळलं आहे आपल्या लेकराचं हित आहे स्वतःचे, म्हणून समाज एकवटलेला आहे आणि आता मात्र समाज आरक्षण मिळवणार. मी 70 वर्षाचं सांगितलं की यांनी जाणून बुजून असं केलं आणि यांनीही केलं होतं, आहेत आत्ता यांनी पण, परंतु समाजाचा एवढा रेटा होता. ही जी सुनामी मराठ्यांची एकजुटीची आली राज्यभर, कोणत्या कोपऱ्यात जाते तितकेच मराठी, ही सामान्य मराठ्यांची एकजूट बघून सरकारनं काम करायला चालू केलं आहे.
आणि मी बारबार सांगतो की 24 डिसेंबरपर्यंत 100% मुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांना आरक्षण देईल, नसता पुढचा टप्पा हे सरकारसाठी खूप जड असणार आहे. तो शांततेतच आहे परंतु जड असणार आहे. गेल्या वेळेस तुमच्यावर टीका झाली की तुम्ही रात्री बेरात्री सभा घेताय आणि सुप्रीम कोर्टाचा नियम तुम्हाला मान्य नाही का, याही वेळेस हाच ट्रेंड पाहायला मिळतोय? नाही नाही, सुप्रीम कोर्टाचं असं नका म्हणू. आम्ही आदर करतो त्यांचा पहिल्यापासूनच, आरक्षणाच्या निर्णयाचा सुद्धा आदर केलेला आहे. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं मान्य सुप्रीम कोर्टानं आदेश दिले होते आरक्षणाचे रद्दचे, त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्या आदेशाचा सन्मान केला आहे, आजही करतो. फक्त होतंय काय, वेळ दिलेला आहे लवकर आणि त्या गाठीभेटीमध्ये उशीर होतोय, म्हणजे काय जाणून बुजून करतो असं नाही आणि करतोय तरी काय, फक्त समाजाचा आशीर्वाद रात्रंदिवस घेतोय. काय वाईट नाही करत मी, मी काय कुठं कायदा सुव्यवस्था बिघडत नाही किंवा हक्क हिरावून घेत नाही. समाज जमलेला आहे, मी फक्त समाजाचा आशीर्वाद घेतोय एवढंच आहे. दिवसभर सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात करतोय, ते उरकत नाही आहे. 7-8 टाईम दिला आहे सायंकाळचा आम्ही लोकांना, परंतु इतके प्रचंड लोकसंख्येनं आहेत की शेवटच्या गावापर्यंत जायला 5 वाजतात. मी काय करू, शब्द दिलेला आहे. मी या देशाचा या राज्याचा नागरिक आहे, मलासुद्धा अधिकार आहे, मलासुद्धा हक्क आहे. मी रात्रंदिवस जागून फक्त आशीर्वाद घेतो आहे. त्यामुळं त्या विषयात कोणी आलं नाही आणि कुणी येऊ पण नाही ही इच्छा आहे. कारण काय मोठं वाईट काय काही घटना घडून नाही आलेली, नुसतं रात्रंदिवस जागतो एवढाच प्रश्न आहे. आणि मी काय आशीर्वाद घेऊ नये का? धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.